वाजता आहे एमबी न्यूज. दर्जेदार बातमी, विश्वासार्ह माहिती, दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा. परळी आणि थर्मलची राख हे सामायिक सूत्र बनलेले आहे. परळीची राख हा परळीच्या जीवन मरणाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. या राखेचा बंदोबस्त करावा, प्रदूषण हटवावे व वडगाव गाव वाचवावे अशी हाक देत दादाहरी वडगाव येथील नागरिकांनी आज गंगाखेड रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात आबालवृद्धांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानुसार आता भाऊ तुम्ही म्हणतात की आजूबाजूच्या शेतामध्ये जी राख जमा झालेली आहे, तर माझी सर्व सरपंचांना अशी विनंती आहे आणि आम्ही पत्र पण दिलेलं आहे की तुमच्या गावातल्या हद्दीमध्ये ज्या ज्या शेतामध्ये राख जमा झाली असेल तुम्ही त्या पर्टिक्युलर शेतकऱ्याला किंवा ज्या जमीन धारकाला सांगावं की तू पहिल्यांदा राख सगळी घेऊन जा. आता ही आमच्या कॅशबंडमधून राख घेऊन गेलेले आहेत, जी आता आमची राख नाही राहिलेली, ती ज्या त्या मालकाची राख राहिलेली. तर प्रत्येक सरपंचाला आम्ही तसं पत्र पण दिलं यापूर्वी. कुठे गेले दिले का पत्र? सर्वांना आम्ही पत्र दिले, तुमच्याकडे पत्र आलं असावं मधिक तसं की तुम्ही तुमच्या गावकऱ्यातल्या गावाच्या परिसरामधील ज्या जमिनी आहेत त्यात जी राख जमा झालेली ती पहिल्यांदा पूर्णपणे घेऊन जावे आणि ती राख पूर्ण नेल्याशिवाय आम्ही आमच्या बंडमधून ऐश कोणाला पण देणार नाही, म्हणजे आमच्या बंडातून ऐश बाहेर निघणार नाही याचं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, निघणार नाही म्हणून. आणि आता इथपुढे जी राख निघेल ती पूर्णपणे लेवलला करून आणि ताडपत्रीच शेडनेट नाही हिरो शेडनेट नाही शेडनेट नाही फक्त ताडपत्रीच आणि ती लेवलला आणि नंतर ती भरताना जी काही इकडे तिकडे लागते ना राख ती पण त्यांनी स्वच्छ करून मग गाडी काढायची. पाणी मारून मारल्याशिवाय बाहेर निघतो नाही, पाणी साफ केल्याशिवाय आम्ही एकही गाडी जाणार नाही. त्यासाठी आमचे सिक्युरिटी ऑफिसर्स पुन्हा माझे काही टेक्निशियन्स मी त्या कामावर नेमणार आहे, त्याच्या त्यांची सगळं त्यांनी शहनिशा केल्यानंतर ती गाडी पुढे जाईल. नंतर ती गाडीवाले जे असतील त्या ड्रायव्हरचं लायसन का ते बेभाटपणे चालवतात, गाडीवरती नंबर प्लेट असली तर ती गाडी आज सोडायची, नाही तर सोडायची नाही. कारण बरेचशे हायवा आता आम्ही असे पाहिले.